स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी सज्ज. एम्स मध्ये 150 बेडचे बालरोग विभाग झाले तयार. भाजप विरोधात बोलणाऱ्याला ईडीची नोटीस मिळतेच. अनिल साबळे यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर खासदार सुप्रिया सुळे यांचे मत. आणि नागपूरच्या लकडगंज परिसरात दिवसा ढवळ्या 21 लाख रुपये लुटून आरोपी पसार. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. हल्ली ईडीची नोटीस येणं म्हणजे फॅशन झाली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना दुसऱ्यांदा ईडीची नोटीस आली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी भाजपवर टीका करत ही सध्या फॅशनच झाल्याचं म्हटलं आहे. जो भाजप किंवा केंद्र सरकार विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस येतेच. हे दुर्दैवी असेल तरी याला काही पर्याय नाही असं मत त्यांनी मांडलं. आता ते मला त्यातलं काही माहिती नाही आणि कोणी ब्लॅकलिस्ट केली काय केली, कारण हे आय टी डिपार्टमेंट हे सगळं बघतं, त्याच्यामुळे मला त्याची फारशी काही माहिती नाही. पण ठीक आहे, आमचे विरोधक काही बिनबुडाचे रोजच आरोप करत असतात, याचा आणखीन एक आरोप. माझं काही ह्याच्यावर मत नाही आहे. त्यांना अधिकार आहे, ते ज्या जिल्ह्यात जातील त्यांचं स्वागतच होईल. आमच्या PDCC बँकेतही पुण्यात आले होते, आम्ही चहात केला, त्यांचं स्वागत केलं, फुलं दिली, त्याच्यामुळे आम्हाला काही लपवायचंच नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचं स्वागतच. महाविकास आघाडीचे मंत्री अनिल परब यांना आता दुसऱ्यांदा ईडीची नोटीस आली. पहिल्यांदा शासकीय काम दाखवून त्यांनी ते रद्द केले होते, भेटणे आता दुसऱ्यांदा कसं करतो? असं झालंय, जो भाजप किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस येते. ही नवीन फॅशन झाली आहे या देशामध्ये, फक्त आपल्या राज्यात होत नाही, विरोधीत बोला की आली नोटीस. जसं पोस्टातून कार्ड येतं तसं आजकाल ईडीची नोटीस यायला लागली या देशामध्ये, दुर्दैवी आहे. कमला हॅरिस पण बोलल्या, बघितलं का तुम्ही? कमला हॅरिस काल असं म्हणाल्या की प्रत्येक देशामध्ये या ही डेमोक्रेसी ही वाचलीच पाहिजे आणि जगलीच पाहिजे, असं काल कमला हॅरिस म्हणल्या. मी त्याचं मनापासून स्वागत करते. पूर्वी पोस्टाचे कार्ड यायचे तसे आता ईडीची नोटीस भाजप विरोधांकडे यायला लागली आहे, अशी उपहासात्मक टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. जरी सध्या डॉक्टर तिसऱ्या लाटेची तीव्रता नाकारत असले तरी उच्च न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशांचे पालन करत प्रशासन सर्व प्रकारची तयारी करत आहे. दरम्यान तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्समध्ये 150 खाटांचा बालरोग विभाग तयार करण्यात आला आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज या विभागामध्ये सर्व प्रकारच्या व्यवस्था आहेत. एवढेच नव्हे तर रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांच्या राहण्यासाठी परिसरात धर्मशाळाही बांधण्यात आली आहे. नाममात्र शुल्कासाठी येथे राहण्याची व्यवस्था केली जाईल, माहिती संस्थेचे संचालक डॉक्टर विभा दत्ता यांनी दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एम्सने कोविडच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमिकोसिसच्या रुग्णांना उत्कृष्ट सेवा प्रदान केली. महाराष्ट्र आणि गोव्यात RT-PCR चाचणी केंद्र स्थापन करण्यासाठी 100 केंद्रांना मदत करण्यासाठी ICMR एम्सला मेंटर संस्था म्हणून घोषित केले. तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी संस्था पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. 50 MBBS जागांपासून सुरू झालेल्या संस्थेची सध्याची क्षमता 125 पर्यंत पोहोचली असल्याची माहिती डॉक्टर दत्ता यांनी दिली. पदव्युत्तर विभागात 25 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रत्येक विषयासाठी 2 PG जागा उपलब्ध आहेत. कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, फुफ्फुसीय औषध आणि बालरोग शस्त्रक्रिया यासारख्या आधुनिक सुविधा ही सुपर स्पेशालिटी मध्ये उपलब्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर रुग्णांना ज्योतिबा फुले जनस्वास्थ्य योजना, प्रधानमंत्री जनस्वास्थ्य योजनेचाही लाभ मिळत आहे. एम्स विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातील रुग्णांसाठी उपयोगी ठरणार आहे. नवीन इमारतीच्या बांधकामामध्ये सौर ऊर्जेच्या छताचा वापर केला जात आहे, यामुळे विजेचा खर्च होणार नाही. नागपूर शहर फार वेगाने विकसित होताना दिसत आहे, मात्र रस्त्याच्या नावावर आज पण जनतेला खड्ड्यांचे साम्राज्यच मिळत आहे. अद्यापही अनेक ठिकाणी गटारीची लाईन टाकलेली नाही. कुठे पाण्याच्या पाईपलाईनचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे तर काहीच भागात सिमेंट रस्त्यांचे जाळ टाकले जात आहे. नगरसेवकांनी लक्ष न दिल्याने जनतेला फार त्रास सहन करावा लागत आहे.
उत्तर नागपूरच्या विभाग क्रमांक 3 अंतर्गत येणारे संघर्ष नगर, टिपू सुलतान चौक, गरीब नवाज नगर, पवन नगर, पांडे बस्ती, संजीवनी कॉलनी, यशोधरा नगर, प्रवेश नगर, संगम नगरच्या वस्त्यांमध्ये रस्त्यांची स्थिती अशी आहे की कार तर जाऊ द्या, दुचाकी स्वारांनाही प्रवास करणे कठीण होत आहे. पावसाळ्याच्या काळात तर हे खड्डे पाण्याने तुडुंब भरले असतात, ज्याने अपघातांची संख्या फार वाढली आहे. लोकप्रतिनिधींकडून मोठे दावे केले जात आहेत, पण वस्त्यांमध्ये फिरताना मात्र दृश्य वेगळे असते. जेव्हा रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट्स बंद असतात, तेव्हा खड्डे कुठे आहेत आणि पाणी कुठे साचले आहे याचा अंदाज घेणे कठीण होते. परिसरातील नागरिक रियाज शेख यांनी सांगितले की परिसरातील गटारीच्या लाईनची अवस्था फार वाईट आहे, तसेच अनेक ठिकाणी झाकणच गायब आहेत. पावसाळ्यात तर दूषित पाणी लोकांच्या घरात जमा होत आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नाही. ड्रायव्हिंग करताना थोडीशी चूक हातपाय मोडण्यासाठी पुरेशी आहे. यापूर्वीही महानगरपालिका आणि झोन कार्यालयात अनेक निवेदनं देण्यात आली, पण सुनावणी झाली नाही. हेच कारण आहे की लोकांना अशा स्थितीत जगावे लागत आहे. वर्धा शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील पेट्रोल पंप हटवावा या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायी साखळी उपोषणाला बसले आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळील पेट्रोल पंप स्थलांतरित करावा यासाठी पेट्रोल पंप हटाव समिती आंदोलन करत आहे. मात्र शासन यावर काही निर्णय घेत नसल्यानं अखेर आंबेडकरी अनुयायांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली. वारंवार निवेदन देऊनही पालकमंत्री सुनील केदार आणि देवळीचे आमदार रणजित कांबळे याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालगत जो पोलीस वेलफेअर प्रशासनाचा पेट्रोल पंप होत आहे, हा पेट्रोल पंप स्थलांतरित व्हावा आणि इथून ही जागा त्यांनी स्थलांतरित करावी यासाठी वर्धेच्या सर्व सामाजिक राजकीय संघटनांच्या वतीनं पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या माध्यमातून 2 महिन्यापासून आंदोलन सातत्याने सुरू आहे. धरणे असेल, निवेदनं असेल, भव्य मोर्चा असेल, हे सगळे आम्ही आंदोलन केल्यानंतरही या प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला आणि महाराष्ट्र सरकारला जाग आलेली नाही आणि त्यामुळे आम्ही 16 तारखेपासून कंटिन्यू साखळी उपोषण सुरुवात केलं आहे. या साखळी उपोषणाच्या माध्यमातून आज बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते साखळी उपोषणाला बसलेले होते. जोपर्यंत हा पेट्रोल पंप हटणार नाही तोपर्यंत हे कृती समितीचं आंदोलन सातत्यानं सुरू राहणार आहे आणि म्हणून या पेट्रोल पंप राहण्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, देवळी पुलगावचे आमदार रणजित कांबळे या दोघांचा महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये आहे आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक बंद केलेलं काम या पालकमंत्री आणि रणजित कांबळे यांनी दोघांनी सुरू केलेलं आहे असा आमचा आरोप आहे आणि म्हणून आम्ही सगळे कृती समितीचे लोक कंटिन्यू हे आंदोलन चालवत आहोत आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला, या आघाडी सरकारला आम्ही सांगू इच्छितो की तात्काळ तुम्ही हे पेट्रोल पंप या ठिकाणी हटवा, दुसऱ्या ठिकाणी याची जागा तुम्ही स्थलांतरित करा. जोपर्यंत तुम्ही हे हटवणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू. याच्याही नंतर मोठं उग्र आंदोलन या जिल्ह्यामध्ये होईल. 2 ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यातून हे आंदोलन होणार आहे, याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे असं आवाहन आम्ही आज करतो आहे. याबाबत पोलिसांना कळताच त्यांनी कारवाई करत काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. पेट्रोल पंप स्थलांतरित झालं नाही तर आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे.
तीन आरोपींनी दिवसा ढवळ्या एकाला 21 लाख रुपयांनी लुटला आहे. नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. फिर्यादी इसम 21 लाख रुपये घेऊन आपल्या ऍक्टिवा गाडीने जात होता. अचानक एका बाईकवर तिघे आले आणि चाकूचा धाक दाखवून इसमाकडून रोख रक्कम लंपास केली. पाहणीतल्या कुणाचा यात हात असावा असा पोलिसांना संशय आहे. या संदर्भात लकडगंज पोलीस अधिक तपास करीत आहे. हल्ली नागपूर शहरात चोरीच्या घटना वेगाने वाढत आहेत. एकटे आणि निर्जन घर पाहून चोर हात साफ करत आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण बनले आहे. त्याचबरोबर चोर इतके शातीर झाले आहेत की पोलीस प्रशासनही आश्चर्यचकित झाले आहे. दरम्यान शांतीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या BHB कॉलनीतील घरात चोरट्यांनी लोक असताना घरात प्रवेश केला आणि जवळपास 9 लाख रुपयांवर हात साफ केला. उज्ज्वला पंकज राऊत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उज्ज्वला PUC सेंटर चालवते. त्यांनी शुक्रवारी रात्री PUC केंद्र बंद केले. दुकानात जमा केलेली 8.55 लाखांची रोकड खड्ड्याच्या खोक्यात ठेवून पेटी कपाटात ठेवली. जेवल्यानंतर संपूर्ण कुटुंब झोपायला गेले. रात्री 11:30 दरम्यान उज्ज्वलाला कपाटाचा आवाज ऐकू आला. तिने खोलीत जाऊन पाहिले की कपाट उघडे आहे. तसेच 8.5 लाख रुपये किमतीचा माल गहाळ झाला होता, ज्यात कॅश सह काही सोन्याचे दागिने होते. त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. शांतीनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. अज्ञात आरोपींनी मागील दरवाज्यातून घरात प्रवेश करून चोरी केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांना संशय आहे की हा गुन्हा घरातील माहिती असलेल्या कोणीतरी केला आहे. सध्या अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विषयावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केले आहे. हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्या ठिकाणी आरोग्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी व्यवस्थापन समितीची असेल. अचानकपणे आरोग्य क आणि ड विभागाची परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या विरोधात राज्यभर विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत भाजप युवा मोर्चा आणि भाजप विद्यार्थी मोर्चातर्फे जोरदार निषेध करत आंदोलनं करण्यात आली. भाजप युवा मोर्चा नागपूरतर्फे मेडिकल चौक इथे सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये रोष बघायला मिळाला. या सरकारचं असं आहे, लग्न मंडपात लग्न सुरू आहे ना, नवरी फरार आहे. हे आरोग्य विभागाची घोळ आहे, सगळ्यात मोठी घोळ आहे. राजेश टोपे यांनी काय केलेलं आहे, आजची परीक्षा कालपासून मुलं बाहेरून आलेले विद्यार्थी ज्यांनी स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करून या कोरोनाच्या काळामध्ये जाऊन एक दिवसा अगोदर तिथे जाऊन राहतात, त्यांच्या खिशातून पैसे राहण्या खाण्याच्या पूर्ण खर्चा हे का राज्य सरकार देणार आहे का? आपण हे परीक्षा रद्द केली कामुळे रद्द केली याचं कारण नाही, सरकारने याचं कारण सांगितलं नाही. आणखी एक गोष्ट त्यांनी हे केलं का, कोणाचं सेंटर उत्तर प्रदेश, कोणाच्या चायना, कोणाच्या दुसऱ्या राज्यात, हे काय घोळ आहे सरकारच्या. म्हणजे असं आहे का, आता पैसे खाऊन तुम्ही हे पद भरणार आहे असं हे जाहीर आहे. भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने ठाण्याच्या गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस समोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा यावेळी स्थानिक पोलिसांची परवानगी घेतली नसल्यामुळे आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. ट्विट करता तुम्ही, कुठली पत्रकार परिषद न घेता ट्विट करता की उद्या होणारी परीक्षा रद्द झालेली आहे. पोरं 600-600 किलोमीटर प्रवास करून परीक्षा केंद्राच्या बाहेर जाऊन बसलेले आहेत, परीक्षेसाठी प्रवासामध्ये आहेत, हजारो रुपये खर्च करून तिकडे पोहोचत आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ एक ट्विट टाकायचं आणि झोपून जायचं आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावरती आणायचं आणि झोपायला मजबूर करायचं. अशा परिस्थितीमध्ये जर अशी व्यवस्था जर ही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असेल आणि अशा प्रकारच्या व्यवस्थेच्या विरोधात जर इथे रस्त्यावरती उतरून जर विद्यार्थी आंदोलन करत असतील आणि आंदोलनाला चिरडण्याचं काम या शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून जर होत असेल तर याच्यासारखी खेदासारखी दुसरी गोष्ट नाही. कल्पना आहे की विद्यार्थी सध्या रस्त्यावर आहेत, कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, परंतु सरकारने देखील या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांसाठी परीक्षा म्हणजे परीक्षा नसते, आयुष्य असते. राज्य सरकारने घेतलेल्या या दुर्दैवी निर्णयामुळे यवतमाळ येथील उमरखेडमध्ये भारतीय जनता युवा मोर्चातर्फे राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी उमरखेड विधानसभा आमदार नामदेव ससाणे, जिल्हा सचिव महेश काळेश्वरकर, भाजप शहराध्यक्ष अजय बेदरकर, संजय देशमुख यांच्यासह युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यापासून संपूर्ण जगामध्ये कोरोना या महामारीने या ठिकाणी थैमान घातलेले आहे आणि या महामारीवर जे उपचार जे करायचे आहेत ते सगळी संपूर्ण आरोग्य यंत्रणा जी या ठिकाणी आहे ती आरोग्य यंत्रणा या संपूर्ण व्यवस्थेमध्ये काम करत आहे. पण या यंत्रणेमध्ये काम करत असताना सुद्धा या आरोग्य यंत्रणेमध्ये साधारणतः 55-60% ही पदे या ठिकाणी रिक्त आहेत आणि या रिक्त असलेल्या पदांसोबत
हे सगळे यंत्रणा समोर चालवून या लोकांना कामाचा ताण सहन करून या ठिकाणी काम करावं लागत आहेत. आणि काल जी या ठिकाणी भरती होती कार्य पदाची, ही भरती या ठिकाणी या महाराष्ट्र शासनाने ऐन वेळेवर काल मध्यरात्री या ठिकाणी ही भरती रद्द केली आणि ती मंडळी जे विद्यार्थी या परीक्षा पोहोचले होते तर त्या सर्वांची या ठिकाणी गैरसोय झालेली आहे. मागच्या 2 वर्षापासून कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र शासनाने कुठली भरती या ठिकाणी केलेली नाही. आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपने आज उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिवच्या वतीने आज इथे आंदोलन केले. आंदोलनाचा विषय आरोग्यमंत्र्याचा राजीनामा. राजीनामा यासाठी की आरोग्य खात्यातील अ क आणि ड या खात्यामधील ज्या काही परीक्षा होणार होत्या त्या परीक्षा अचानकपणे त्यांनी कॅन्सल केल्या. काल रात्री ट्विट करून हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत निरोप पोहोचायला खूप वेळ गेला. यामध्ये विद्यार्थ्यांची मानसिक व आर्थिक छळवणूक पिळवणूक झालेली आहे. आंदोलन करण्यामागचं एकच कारण आहे की राज्य शासनाद्वारे ही सगळी जी धांदलाधांदल झाली आहे वर्ग क आणि वर्ग ड यांच्यामधल्या ज्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहे या परीक्षा रद्द करण्याच्या मागच्या कारणामागे असं झालं आहे की यांचे कोणाचे हॉल तिकीट्स त्यांना प्रॉपर मिळालेलं नाही आहे, कोणाचं सेंटर्स त्यांना प्रॉपर कळालेलं नाही आहे, किंवा जे लोक सेंटर्सवर पोहोचले आहे त्यांना अर्ध्या रात्री शासन 24 तासाच्या आत त्यांना नोटीस देऊन सांगत आहे की तुमच्या परीक्षा रद्द झालेल्या आहे. त्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचं व त्यांच्या पालकांचं जे काही आर्थिक नुकसान झालेलं आहे त्याच्याच भरपाईसाठी जबाबदार कोण किंवा राज्य शासनाने आमच्या अशा मागण्या आहे पुढील करून की राज्य शासनाने आपलं स्वतंत्र असं एक आयोग निर्माण करावं, त्या आयोगाद्वारे या सगळ्या परीक्षा त्यांनी रूल आउट करायला हव्या, त्यामुळे त्या आमच्या विद्यार्थ्यांना सगळ्या सुव्यवस्था इथे मिळणार, हेच आमची छोटीशी मागणी आहे. समोर येणाऱ्या काळामध्ये जेवढाही काही राज्य शासनाकडनं DHS किंवा आरोग्य विभागाच्या भरत्या होणार त्या भरतींसाठी त्यांचं सुव्यवस्थापन असणं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे. तर आज VKP मराठी न्यूज मध्ये एवढंच, उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKP न्यूज. नमस्कार.